नमस्कार, कशा आहात? मी शितलू, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा. तर आता आपली कोकणची ट्रिप तर झालेली आहे. आता मी घरी आलेलो आहे, थोडंसं रिलॅक्स झालेलं आहे. तर आता बाहेर छानपैकी ऊन पडलेलं आहे, कधी आभाळ येत आहे. तर म्हटलं आता आपलं उन्हाळ्याचं बरंचसं काम राहिलेलं आहे, तर ते आपल्याला काम कम्प्लीट करायचं आहे. तर मी आज बनवणार आहे मटकीच्या डाळ्याची सांडगे. तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटतंय सांगा. आणि झाला कोकणातली व्हिडिओ जर पाहिली नसतील तर नक्कीच पहा कसे झाले ते पण नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, भरपूर असं गरम होतं ॲक्च्युली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण करतोय मटकीच्या डाळीचे सांडगे. तर त्याची पण रेसिपी पाहणार आहोत. आता आपण इथून पुढचे व्हिडिओ पाहणार आहोत उन्हाळी कामाचे. काय काय असेल नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला बघूया आपण आज मटकीच्या डाळीचे सांडगे. पाहणार आहोत मटकी आणि मुगाच्या डाळीचे सांडगे. तर त्यासाठी असं इथे काय काय लागणार आहे ना ते पाहणार आहे आपण. तर आता किती घ्यायची आपल्याला? एक चमचा जिरी. तर आपण घेतोय मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरी. जर आणखीन लागत असेल तर आणखीन आपण यामध्ये घालू शकता. एक ते दीड चमचा आपण घातलेली यामध्ये जिरी. आणि लसूण घेतलेला आहे भरपूर, एवढा सोलून असा लसूण घेतलेला आहे. तर आपण लसूण घालूया. आणि यामध्ये काही जणांना ओवा घालतं, कधी कोण आणखीन काय धनं घालतात काही जणं, परत कोथिंबीर वगैरे, ज्यांना ज्याच्या चॉईसनुसार घालतात. आपण यामध्ये घालतो आता चवीनुसार मीठ. आम्ही फक्त जिरी आणि लसूण टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालतो आहे. आणि यामध्ये आपण घालणार आहे आता फक्त मिरची पावडर. तर आता आपण घालतो यामध्ये मिरची पावडर. मिरची पावडर तुमचं जसं तिखट असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता. कोणाला कमी जास्त लागू शकतं, तुमच्या प्रमाणानुसार यामध्ये घाला. आणि आता यामध्ये आपण हे काय करणार आहे, छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. ते आपण घालणार आहे त्याआधी कलरसाठी छानपैकी अशी हळद घालायची, म्हणजे सांडग्याला कलर छान येतो. आता हे छान मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता हे पहा, जिरं, लसूण आणि मीठ आणि मिरची पावडरचं वाटण हे आता हे जराशी ओबडधोबड झालं आहे. त्यामध्ये आपण पाणी घालूया. असंही आपल्याला पाण्यामध्येच मळून घ्यायला लागतं पीठ. आता जराशी पाणी घालणार आहे आणि परत मिक्सराईज करून घेणार आहे. तर आता इकडे पाहू शकता ही आपली मटकीची डाळ होती आणि थोडीशी मुगाची डाळ. एक किलो मटकीची डाळ आणि पावशर मुगाची डाळ अशी होती. आणि अशी रवाळ एकदम दळून आणलेली आहे, असं एकदम भरभर येते पीठ. आता आपण यामध्ये एवढं घेतलेलं आहे मी पूर्ण एक किलोची सांडगे करते त्यासाठी. आणि आता जे आपण मिक्सराईज करून घेतलेलं हे पहा, पाणी टाकून जराशी वाटून घेतलेले. तर आता हे छान मिक्स करायचं आणि पिठाचा गोळा तयार करायचा आपल्याला. तर आता आपण सगळी त्यात वाटण होतं ते सगळं टाकलेलं आहे. तर आता गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि असं छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे. मीठ तुमच्या चवीनुसार घाला. आता पाहू शकता छान आता लागेल तसं गरजेनुसार पाणी टाकून यामध्ये गोळा आपण तयार करतोय. तर आता डायरेक्ट तुम्हाला गोळा तयार केल्यानंतरच दाखवते मी. तर हे पहा, आता हा छानपैकी असा गोळा झालेला आहे. आपण रेग्युलर चपातीला करतो तसंच गोळा करायचा आहे. रेग्युलर आपण चपातीला गोळा करतो असंच करायचं. आता हे जवळजवळ आपण एक 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास वगैरे ठेवलं तरी पण चालेल. आता याला छानपैकी आपण झाकून ठेवणार आहे एक पाण्याचा शिपका मारून. आणि याच्यानंतर तुम्हाला सांडगे पाडून दाखवतो. अतिशय सोपी पद्धत आहे, जरी कोणाला जमत नसेल तर या पद्धतीने केलं असतं तुम्हाला हे सांडगे येऊ शकतात. तर आता एक 15-20 मिनटांनी मी तुम्हाला दाखवते. तर आता मी अर्धा तासाने पीठ काढलेलं आहे. पहा छान मऊसूद असा गोळा झालेला आहे. तरच चला आपण सांडगे करायला घेऊया. तर आपण इथं सांडगे बनवायच्या आधी ना हे 5 पांडव बनवावे लागतात. काही जण याला मुटके पण बनवतात, ते काही जास्ती माहीत नाही मला, पण हे पांडव पण बनवतात. त्यामुळे आम्ही आता पांडव बनवतोय. आणि हे पीठ आहे ना असं छान बॅगमध्ये ठेवलेलं आहे, कारण की ते कडक होतं आहे पीठ. त्यामुळे असं ठेवायचं किंवा ताटातच झाकून ठेवलं तरी काहीच हरकत नाही. तर आता हे पांडव आहे आणि तिकडं आता हळदी कुंकू वगैरे घेतले आम्ही, पूजा करायची आम्हाला तुझी. हळदी कुंकू बघा वाहून आम्ही पूजा चालू केलेली. इकडं 5 पांडव केलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने आम्ही सांडगे घालतो आहे. आम्ही एक ताट घेतलेलं आहे, ताटात घालणार आहे आणि वरती टेरेसवरती रूम सगळं वाळवून ठेवणार आहे. तर मग याच्यानंतर न वाळल्यानंतर ह्याची भाजी करून दाखवेल मी. आणि तोपर्यंत आपण आता सांडगे घालूया छानपैकी. असं दोन दोघं असं जर कुंकू चांगलं दिसलं बघा. आता असे दोन हाताने घातले की पटकन होतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही सगळे सांडगे घालून घेणार आहे. आणि सांडगे घातल्यानंतर सांडगे घालून घेतो आणि मग दाखवतो. तर हा आहे आमचा उन्हाळ्याचा पहिला पदार्थ. सांडग्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही पापड करायला जाणार आहे. पापड केल्यानंतर दाखवतो. तर आता इकडे पाहू शकता
की छानपैकी असे आम्ही सांडगे घातलेले, एक ताट आमचं कम्प्लीट झालेलं आहे. असेच आता सगळे आता हे मी वरती टेरेसवरती घेऊन जाणार आहे आणि वाळ्या ठेवणार आहे. तर याची वाळल्यानंतर ना छानपैकी अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि असे बाकीचे उरलेले सांडगे पण मी करून घेते वाळल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग बाय, आजचा व्हिडिओ इथंच थांबतो. बाय बाय.